आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळमध्ये जागतिक कृषी दिन साजरा. रोटरी व इनर व्हील क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांना दिलं निवडीचं पत्र. जागतिक कृषी दिन आणि शिरोळ रोटरी व इनर व्हील क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचं औचित्य साधून क्लबतर्फे सोमवारी दिनांक 1 जुलै रोजी शहरात वृक्षारोपण करण्यात आलं. हा उपक्रम संपूर्ण वर्षभर चालवला जाणार आहे. क्लबचे 2000 वृक्षारोपण करण्याचं उद्दिष्ट असून त्याचं संगोपनही करण्यात येणार आहे असं रोटरीचे अध्यक्ष पंडित काळे यांनी सांगितलं. नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते ग्रामदैवत बुआफन महाराज मंदिरापासून वृक्षारोपणास सुरुवात करण्यात आली. बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यामुळे अनियमित व कमी पाऊस आणि वाढलेली उष्णता या संकटाला शेतकऱ्यांसह नागरिकांना तोंड द्यावं लागत आहे. यावर मात करण्यासाठी वृक्षारोपण करून झाडाची संख्या वाढवणं व संवर्धन करणं याशिवाय दुसरा पर्याय नाही असं मत व्यक्त करून प्रत्येक नागरिकाने 2 झाडे लावून त्याचं संगोपन करण्याचे आवाहन नगराध्यक्ष पाटील यांनी केले. यावेळी उपनगराध्यक्ष योगेश पुजारी, नगरसेवक श्रीवर्धन माने देशमुख, राजेंद्र माने, तातोबा पाटील, पद्मसिंह पाटील, जनार्दन कांबळे, मोहन माने, अविनाश तारे यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे. जो हा झाडं लावण्याचा स्फूर्ती आणि राष्ट्रीय कार्यक्रम रोटरीच्या माध्यमातून होत आहे आणि यामध्ये एक लोक चळवळ म्हणून सगळ्यांनी सहभाग घेऊन आपापल्या घरामध्ये असू दे, घराच्या समोर असू दे किंवा आपल्या शेतामध्ये असू दे किंवा मोकळी जागा कुठं नगरपालिकेची असू दे किंवा स्वतःच्या मोकळ्या जागेतसुद्धा आपण प्रत्येकानं एक तरी झाड लावावं आणि ते 5 वर्षापर्यंत जगवण्याचंसुद्धा काम जे मंडळी लावतात त्यांनी ते जगवण्याचं कामसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने करावं, जेणेकरून आपली ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून या आता इथून पुढच्या काळात पर्यावरणासाठी झाडांची चांगली देखभाल करून आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीनं आपल्या देशामध्ये अत्यंत 33 कोटी वृक्ष लावायचा जो निर्णय घेतला आहे त्याला सर्वच नागरिकांनी सहभाग घेऊन या कामामध्ये सहभाग व्हावे असं मी विनंती करतो. वृक्षारोपणाचा हा राष्ट्रीय कार्यक्रम आमच्या माध्यमातून नेहमी राबवला जातो. कालच माझी रोटरीच्या अध्यक्षपदी निवड झाली, त्यावेळी मी सांगितलं की पहिला प्रोजेक्ट आमचा होईल की नगरपालिकाने आम्ही आमच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा आम्ही भैया ह्या भागामध्ये आपल्या नगरपालिकेच्या आणि आपल्या माध्यमातून इथं आम्ही 90 झाडं आता लावणार आहे. 100% 90 झाडं ही जगवण्याचा आमचा 100% प्रयत्न असेल आणि 100 झाडं ही 90 झाडं जगवली जातील असे मी तुम्हाला ग्वाही देतो. असंच ज्या ठिकाणी ओपन पीस असतील किंवा आणि काही भाग असेल हे राष्ट्रीय काम आहे, आपण दोघांनी मिळून एकमेकाने सहकार्यानं करूया, चांगलं कार्य आहे, एक नंदनवन शहर करूया आपण. ह्या वृक्ष लागवडीमुळं पर्यावरणाचा पण बराच उपयोग होणार आहे. या पद्धतीनं आम्ही इथून पुढं नगरपालिका आणि कामगार आपण सर्व स्टाफ मिळून रोटरीच्या माध्यमातून जी समाजसेवा देता येते ते आपण देण्याचा प्रयत्न करू. मी अध्यक्ष या नात्यानं सर्व नगरसेवक नगराध्यक्ष यांचं मी अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं स्वागत करतो. धन्यवाद.